लोकगीत पोलीगीतं गीत, गीत, गीत नाटकं सांस्कृतिक कार्यक्रम असा प्रवास करीत आपल्या उत्तम अभिनयाने राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटात झलकणारे विरार येथील स्थानिक भूमिपुत्र आकाश घरत यांनी मराठी चित्रपटसृष्टीत आपलं स्थान निर्माण केलं आहे त्यांचा अभिनय असलेल्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त भोंगा हा चित्रपट दिनांक एकोणतीस ऑगस्ट रोजी जी टॉकीजवर प्रसारित होत आहे सामान्य कुटुंबातून कार्य सुरू करताना कलेच्या विश्वात रमताना ते व्यावसायिकही झाले चित्रपटाच्या यशस्वी वाटचालीनिमित्ताने त्यांच्याशी माझा भूमपुत्राने संवाद साधला पाहूया होंगा या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झालेला आहे काय म्हणाल नमस्कार मला खूप आनंद झाला जेव्हा हा पुरस्कार डिक्लेअर झाला ते खूप माझ्यासाठी खूप अभिमानाची आणि खूप आनंदाची गोष्ट आहे कारण प्रत्येक चित्रपटात काम करणाऱ्या प्रत्येक कलाकाराची इच्छा होते की आपल्या एखाद्या तरी चित्रपटाला नॅशनल अवॉर्ड मिळाला मिळावा आणि हो मला माझं सौभाग्य आहे अहोभाग्य आहे की शिवाजी लोटन पाटीलसारख्या एक खरोखर खूप ग्रेट असे असलेल्या दिग्दर्शकाच्या हाताखाली मला दोन वेळा काम करण्याची संधी मिळाली आणि त्या दोन्ही फिल्मला नॅशनल अवॉर्ड मिळालेले आहे हे एक आई जीवदानीच्या आणि साईबाबांची खूप मोठी कृपा आहे माझ्यावर असं मी समजतो तुम्ही एक यशस्वी व्यावसायिक आहात सुद्धा या अभिनयाकडे तुम्ही कसं काय वेळ देता व्यवसायातून खरोखर वेळ काढण्यात आणि म्हणजे चित्रपटाच्या शूटिंगसाठी जाणं की त्यांचा अभ्यास करणं की त्याच्याबद्दल संघर्ष करणं हा खूप मोठा प्रो प्रॉब्लेमच आहे वेळ ॲडजस्ट होत नाही पण आवड असल्यामुळे वेळ काढली जाते आणि केलं जातं मी मोजके माझे जे मुंबईतले ओळखीचे चांगले दिग्दर्शक वगैरे आहेत त्यांच्या हाताखाली आता शक्यतो चांगल्या फिल्म निवडूनच काम करतो पूर्वी मी काही जे मिळेल ते काम केलं शिकण्यासाठी त्यातले बरेचसे चित्रपट मग रिलीजपर्यंत येते नाहीत किंवा चांगले बनत नाही टेक्निकली मग आता एकदम विचारपूर्वक निवडक कथांवर का मी काम करण्याचा निर्णय घेतलेला त्यामुळे व्यवसायात वेळ देऊन ह्याच्यासाठीही वेळ काढतो मला पूर्वीपासून तुम्हाला माहिती आवड आहे त्याच्यामुळे आपला छंद जोपासण्यासाठी आपला वेळ काढावाच लागतो आणि हा आता फक्त माझा छंद न ना राहिला नाही तर हा आता माझा व्यवसाय चित्रपट निर्मिती आणि अभिनय हे आतासुद्धा माझा एक व्यवसाय म्हणूनच मी याच्याकडे बघतो आणि काम करतो आहे आपल्या कि अभिनयातील किंवा आपल्या आवाजातील अनेक भक्तिगीतं लोकगीतं कोणीगीतं गाजलेली आहेत भविष्यात आणखी काही या संदर्भात प्रोजेक्ट वगैरे हो सुरू असतात कोळीगीतं लोकगीतं भक्तिगीतं मी आणि माझा भाऊ आनंद आम्ही दोघं गात असतो करत असतो संगीतबद्ध करत असतो लिहत असतो आणि आपल्या गा समाजातील जगदीश पाटील आमचे गुरुवरी आहेत त्यांना बघून मला ही प्रे प्रेरणा मिळाली की आपणसुद्धा जर आपण लिहितोय तर समाजाच्या आपल्या ज्या व्यथा मांडणारे किंवा आनंद व्यक्त करण्यासाठी जी गाणी आहेत ती लिहिली पाहिजेत आणि गाण्याचाही आवड आहे गाण्याची लिहिण्याची आवड आहे तर ती त्यातून जोपासली जाते आणि समाजाशी बांधिलकी राहते समाजाशी नातं टिकून राहतं खूप बरं वाटतं अजून पुढे असे प्लॅनिंग आहेत वेगवेगळी गाणी माझी येणार आहेत आता एक शिवाजी महाराजांचं एक गाणं माझं खूप सुंदर तयार झालेलं आहे त्या गाण्यासाठी माझे प्रयत्न चालू आहेत की जरा चांगल्या आणि मोठ्या प्रमाणात किंवा एखाद्या मोठ्या चित्रपटात त्याला संधी मिळावी राजकारण येण्याचा काही विचार नाही राजकारण असा माझा तसा तो आवडता विषय नाही पण समाजकारण हा माझा आवडता विषय मी समाजसेवा करण्यात जास्त अग्रेसर असतो आणि करत असतो माझ्या परीने मी प्रयत्न करत असतो आणि राजकारणाशी संबंध हा ठेवला पाहिजे प्रत्येक युवकाने ह्याच्यावर विचार केला पाहिजे कारण समाजात चांगल्या विचारांची राजकारणात जेव्हा लोकं येतील तेव्हा देशाची अख्ख्या राष्ट्राची परिस्थिती जी आहे ती बदललेली असेल चित्र बदललेली असेल त्यासाठी आपल्या सगळ्या म्हणजे तुमच्या माझ्यासारख्या सगळ्या तरुणांना समाजाच्या विकासासाठी राजकारणात थोडा तरी आपण इंटरेस्ट घेतला पाहिजे भविष्यात माझा विचार आहे आणि येणाऱ्या त्या महानगरपालिकेच्या निवडणुकीतसुद्धा माझ्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला संधी मिळावी ह्यासाठी मीही प्रयत्नशील आणि तशी समाजात चर्चासुद्धा आहे की आम्ही यायला पाहिजे आणि लोकांच्या आमच्या आजूबाजूच्या ही अपेक्षा आहेत की तुम्ही राजकारणात यायला पाहिजे कारण समाजसेवा आणि राजकारण हे एक एकाच राण्याच्या दोन बाजू आहेत कारण जर तुमच्याकडे राजकीय शक्ती असेल तर तुम्ही जास्त मोठ्या प्रमाणात समाजाची सेवा करू शकाल व्यवसाय आणि अभिनय क्षेत्रामध्ये यशस्वी होताना तुम्हाला कोणाचा पाठिंबा मिळाला हे सांगायला मला आनंद वाटेल की माझ्या शाळेतल्या शिक्षकांपासून ते माझे मित्र आणि विशेष म्हणजे माझे आई वडील आणि माझे कुटुंबातील माझे दोन भाऊ आणि बहिणी आणि भाचे ह्या सगळ्यांचा मला खूप मॉरल सपोर्ट आहे आणि होता त्याच्यामुळे मी आज इथपर्यंत म्हणजे नॅशनल अवॉर्ड मिळवणाऱ्या चित्रपटापर्यंत तरी पोचलो आहे आणि ह्या क्षेत्रात मी माझी एक ओळख निर्माण करू इच्छितो त्याला आणि सगळ्या व्यावसायिक घडामोडीला ह्या सगळ्या संघर्ष जीवनाला जीवनाला आईवडील आणि भाऊ बहिणी ह्यांचा खूप मला सपोर्ट मिळालेला आहे आणि आपल्या विभागातील काही असे नेते मंडळी आहेत मी नावं नाही घेत कारण काही असे खूप लोक आहेत आपले आमदार आहेत आणि इतर सगळे नेते मंडळी आहेत आपल्या समाजातले काही नेते आहेत ह्या सगळ्यांचाही खूप नेहमी सपोर्ट मिळालेला आहे सहकार्य मिळालेलं आहे वारंवार मला त्यांनी वेगवेगळ्या कार्यक्रमात बोलून पुरस्कार वगैरे दिलेले आहेत त्यामुळे प्रोत्साहन मिळत गेलेलं आहे आणि तो त्या प्रोत्साहनामुळे त्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी आता हे माझं कार्य सुरू आहे आणि इथपर्यंत पोचलेलं आहे आणि मी आपल्या ह्या चॅनेलच्या माध्यमातून सगळ्या आपल्या बंधू भगिनींना समाजबंध बांधवांना आणि मित्रमंडळींना नातेवाईकांना विनंती करेन की उद्या सकाळी उद्या दुपारी बारा वाजता झी टॉकीजला भोंगा हा चित्रपट पाहायला विसरू नका जर चुकून बारा वाजता तुम्हाला वेळ शक्य झाली नाही तर परत संध्याकाळी सहाला उद्या झी टॉकीजला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे तरी तुम्ही आवर्जून पाहावा आणि मला प्रतिसाद द्यावा आणि मला कळवावे की कसा वाटला चित्रपट धन्यवाद